चित्ररथाचं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे आपण महाराष्ट्रातील जैवविविधता आणि जैवमानके हा विषय इथं दाखवतोय. आपण महाराष्ट्र या पर्यावरण संरक्षणासाठी आणि बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन ज्याला म्हणतो त्याच्यासाठी खूप मोठे प्रयत्न करत आहेत. हे प्रयत्न देशासमोर सगळ्यासमोर यायला पाहिजे त्या दृष्टीनं आपण हा विषय निवडलेला आहे. आमचे सांस्कृतिक कार्यमंत्री आदरणीय अमित विलासरावजी देशमुख साहेब, राज्यमंत्री राजेंद्र पाटीलजी यात्रावकर साहेब, आमच्या विभागाचे सचिव सौरभजी विजय साहेब, या सर्वांच्या मार्गदर्शनातून आम्ही इथं हा चित्ररथ आम्ही सादर करत आहोत. या चित्ररथाचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्र जे काही पर्यावरण रक्षणामध्ये काम करत आहे ते काम आम्ही दाखवतोय. म्हणजे महाराष्ट्र असं पहिलं राज्य आहे की जिथं प्लॅस्टिकवर बंदी आणलेली आहे, पर्यावरणाच्या दृष्टीने जी महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर महाराष्ट्रानं जे राज्य फुलपाखरू म्हणून ब्ल्यू मॉर्मॉन या फुलपाखराला घोषित केलेलं आहे तेही पहिलं राज्य आहे. त्याशिवाय महाराष्ट्रानं जे घोषित केलेले राज्य फूल आहे तामण, राज्य प्राणी शेकरू आहे, राज्य पक्षी हरियाला आहे, राज्य वृक्ष आंबा आहे, या सगळ्या राज्य मानकाला आपण या चित्ररथावर स्थान दिलेलं आहे. त्याचबरोबर जे महाराष्ट्रात एक महत्त्वाचं स्थान आहे कास पठार, जे की युनेस्कोनं ज्याला वारसास्थळ म्हणून मान्यता दिलेली आहे, जे गवत फुलासाठी प्रसिद्ध आहे त्यालाही आपण दाखवलेलं आहे. आंबोलीचा जो धबधबा आहे तो इथं दाखवलेला आहे. त्याशिवाय या चित्ररथाचं वैशिष्ट्य म्हणजे इथं काही स्पेसिफिक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी असणाऱ्या वनस्पती आणि प्राण्यांना आपण दाखवलेलं आहे.